काटे मानवली परिसरातील रस्त्याच्या रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ द रिव्होल्यूशन फोरमचे वैभव गायकवाड यांनी लक्षवेधी उपोषण केले. या उपोषणाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंते प्रमोद कुलकर्णी यांनी वैभव गायकवाड यांना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्व भागातील रखडलेली कामे त्यात मुख्यत्वे करून रस्त्याची कामे पूर्ण केली जातील असे लेखी आश्वासन दिले. परंतु सध्याची कामाची गती आणि कामाची पद्धत पाहता ही सर्व कामे या काळात पूर्ण होणे शक्य नाही. शिवाय फेब्रुवारीत 12वीच्या आणि मार्च महिन्यात 10वीच्या परीक्षा येत आहेत. रस्त्याच्या या अपूर्ण कामामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे असे सांगून वैभव गायकवाड यांनी उपोषण सुरू केले आहे. मागील 4 ते 5 महिन्यापासून असंच राहिलेलं आहे, ते पूर्ण नाही केलेलं आहे. पत्रव्यवहार करून सुद्धा महानगरपालिकेकडून काही अजूनपर्यंत काल एक पत्र आलेलं आहे. एवढं पत्रव्यवहार केल्यानंतर ते सुद्धा त्यांनी सांगितलं की पुढच्या महिन्याच्या 25 तारखेपर्यंत ते काम करतील म्हणून. पण मला ती गोष्ट मान्य नाही आहे, कारण की 10वी आणि 12वीच्या शाळेची आता परीक्षा चालू होते. मार्चच्या या महिन्यातच चालू होणार आहे 10-15 तारखेपर्यंत. आमची इच्छा आहे की हे काम या महिन्याच्या एंडिंगपर्यंत पूर्ण झालं पाहिजे. आता आम्ही लक्षवेधी उपोषणासाठी बसलेलो आहे, यापुढे मग आम्हाला उपोषणासाठी बसू. आता त्यांना पत्र भेट मागेल जेव्हा दवाचा ऑफिसर रवी गायकवाड होते, त्या टायमाला आम्ही त्याला बरेच वेळा भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आम्हाला भेट दिलेली नव्हती. त्यामुळे आम्ही पत्रव्यवहार केला होता की त्या पत्राचं उत्तर आम्हाला काल आले की उपोषण मागायला घ्या म्हणून. आम्ही मागच्या 25 तारखेपर्यंत ते काम पूर्ण करतो, पण आम्हाला ते दुसरं मान्य नाही आहे. नागरिकांचा कसा प्रतिसाद भेटतो तुम्हाला? नागरिकांचा तर तुम्ही बघू शकता, ना पोरं वगैरे जे जाते तिथे येऊन आम्हाला थँक्यू बोलून जातात की आम्ही त्यांच्यासाठी मेहनत करतोय. मी इथल्या सगळ्या आपल्या लोकांसाठी करतोय, माझ्या याच्यात वैयक्तिक काही नाही आहे. मला नाही पाहिजे की आपल्या इथल्या लोकांना त्रास व्हायला पाहिजे. निशंक नागरिक तिथे लोक आहेत, त्यांना सुद्धा कितीतरी गोष्टी खेळाव्या लागतात. मी एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा आणि महानगरपालिकेला तुम्ही सुद्धा सांगा की काम लवकरच नवीन पिढीने यावं राक्षणाला. आजच्या तारखेला आपण विचार करतो राक्षण घाणेरडे सगळं आहे मान्य जातो, काही जण घाणेरडे बनवतो, सगळेच घाणेरडे नाही बनवत राक्षण. जर बदल करायचा आहे तर आपल्याला राक्षण देणं गरजेचं आहे. म्हणून मी प्रत्येक युगला सांगेन की राजकारणाला बोलू शकत, पण समाजकारणामध्ये प्रत्येकाचं एक हक्क आहे आणि त्यांनी ते बनवलं पाहिजे. या परिसरामध्ये 3 शाळा आहेत, साई शाळा, आयडियल शाळा, लोतन मराठी शाळा, एस बी विद्या स्कूल आहे, लहान मुलांच्या नर्सरीज आहेत, सुंदर क्लासेस आहेत. आणि एज्युकेशनल बाबतीत बघायला गेलं तर खूप इम्पॉर्टंट नाका आहे. आणि येत्या मार्चमध्ये 10वी व 12वीचा परीक्षा चालू होणार आहे. KDMC चा जे अधिकारी आहेत त्यांना हे समजायला पाहिजे की त्यांनी आम्हाला पत्र दिलं की 25 मार्चपर्यंत आम्ही काम करून देऊ तुम्हाला. त्यांना हे समजायला पाहिजे की त्याचे बोर्डचा परीक्षा आहे. आता तुम्ही पण बघू शकता या बाजूचा परिसर किती खड्डा करून ठेवला आहे, किती वाईट परिस्थिती त्याची झाली. त्याचा निषेधार्थ आम्ही या उपोषण करतोय आणि तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की तुम्ही पण त्या महानगरपालिकेला दाखवून द्या की असा असा परिस्थिती आहे, असा असा विद्यार्थ्यांना त्रास होतोय. वैभव यांनी गेल्या वर्षभरापासून द रिव्होल्यूशन फोरमच्या माध्यमातून विविध समस्यांच्या निषेधार्थ आवाज उठवला आहे, त्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांचाच भाग म्हणून त्यांनी जे उपोषण केले त्याला स्थानिक विद्यार्थी नागरिक यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या या उपोषणाला पाठिंबा असल्याचे सांगून पालिका प्रशासनाला याची दखल घ्यावीच लागेल असे मत व्यक्त केले आहे. रिवोल्यूशन फोरम के तरफ से जो उपोषण किया गया था, उस उपोषण में सभी ने उपाध्याय साहब है, बाकी के सब कल्याण पूर्व की जो जनता है सभी ने सपोर्ट किया, उसके लिए मैं उनका आभार मानता हूँ. और यहाँ KDMC के जो ऑफिसर आए थे, सिटी इंजीनियर आए, उन्होंने आश्वासन दिया कि बच्चों का स्कूल है, यहाँ स्कूल का एग्ज़ाम शुरू होने वाला है अभी, और वो एग्ज़ाम के दरमियान 2 दिन के अंदर जो रास्ता जैसा जूना था वैसा करके देंगे, और उसके बाद में जो काम चालू करेंगे वो 15 दिन के अंदर वो काम पूरा करके देंगे. ये कल्याण पूर्व के सभी नागरिकों की है,
सभी जनता कल्याणपूर्वक ही हमारे साथ है, क्योंकि इस चुनाव में हमको जो विश्वास से जीत के दिया था, ये जीत कल्याणपूर्वक की जनता की। मतलब कल्याण इसके हर कॉन्ट्रैक्ट में करप्शन होता है। कल्याणपूर्वक के अगर आप सीमेंट कॉन्क्रीट के रोड देखेंगे, वो भी आज इतने कम दर्जा के बनाए हुए हैं कि वो जो गारंटी दिया है उतना साल चलेगा नहीं, और ये कॉन्ट्रैक्टर पैसा लेके चले जाएंगे, कल्याण जनता ही इसमें फंस जाएगी। कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली चौकात श्रेष्ठ गायक कैलासवासी प्रल्हाद शिंदे उड्डाणपुलाजवळ गेल्या दीड महिन्यापासून रस्त्याचे मोठाले खड्डे पडले आहेत, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी वैभव गायकवाड व त्यांचे समर्थक यांनी एक दिवसाचे उपोषणही केले। या मार्गावरील वाहतूक गेले कित्येक महिने बंद पडलेली असून या मार्गाचे फक्त 50% काम पूर्ण झाले आहे। या अर्धवट कामाकडे वैभव गायकवाड यांनी 7 फेब्रुवारीला महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते। प्रशासनाकडून त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही। गायकवाडांना समर्थन देण्यासाठी बिनॉय डेनियल, वैभव सिंग, बंटी गायकवाड आणि महिला कार्यकर्त्यांनी इथे उपस्थिती लावून उपोषणाला पाठिंबा दिला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। कल शाम को हम लोग को महानगर पालिका से लेटर आया था कि हम ये अगले महीने के एंडिंग तक काम खत्म करेंगे। 25 तारीख तक हम लोग काम खत्म करेंगे, जो कि हम नहीं चाहते कि, क्योंकि वो हम लोग को अभी ये महीने के एंडिंग में करके चाहिए, इसलिए हम लोग ने ये हम उपोषण के लिए बैठे हैं। अभी उस लेटर में लिखा था कि तुम उपोषण पीछे ले लो, हम 25 तारीख को काम पूरा करके देंगे, यहाँ पे लिखा हुआ है। क्षेत्र कार्यकारी अभियंता, महापौर, उपमहापौर, वरिष्ठ पुलिस निरीक्षक और यहाँ के आमदार, हम लोग यहाँ पे 11 बजे बैठे हैं। यहाँ पे अभी तक कोई भी अधिकारी नहीं आया। मैं ये बताना चाहता हूँ कि सिर्फ यहाँ के आमदार गणपत शेठ गायकवाड़ यहाँ पे आए, पूछे हमको कि क्या क्या है, क्या है क्या नहीं, और उन्होंने फटक से वो अधिकारी को फ़ोन करके बोला आप यहाँ के, आप अभी का भी यहाँ पे आइए और इनका इसका जवाब दीजिए करके।